लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सगळीकडे आपण पाहतोय की प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार अमरजी साबळे. साबळे साहेब, खरं तर आप्पा बारण्यांची पत्रकार परिषद होती या ठिकाणी. आप्पाचा या लोकसभेमध्ये माहूर लोकसभाची निवडणूक आहे, विजयाचा विश्वास कितपत वाटतो? 100%. देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार आणण्यासाठी या देशातील जनता आसुसलेली आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी श्रीरंगाप्पा बारणे जाणार आहे, त्यामुळे श्रीरंगाप्पा बारणे यांचा विजय निश्चित आहे. आपण पाहतोय की पुणे लोकसभा, म्हणजे आपण पुणे जिल्ह्यात 4 लोकसभा येतात, यापैकी एकच लोकसभा जी पुणे शहरातली, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, मात्र 3 ठिकाणची लोकसभा, मग ती बारामती असेल, शिरूर असेल, मावळ असेल, त्या ठिकाणी तुमच्या माहितीचे उमेदवार लढतायत आणि तुम्ही एकच जागा त्या ठिकाणी लढतायत. कसं वाटतं की ज्याच्या विरोधात तुम्ही मागच्या निवडणुकीत प्रचार करत माहिती तुम्ही सामोरे जात आहे, या 4 जागांपैकी तुम्हाला कितपत जागा मिळू शकतील? हे पहा की या निवडणुकीमध्ये महायुती झालेली आहे. महायुतीमध्ये जे घटक पक्ष नरेंद्र मोदीजींच्या विचाराने प्रभावित झालेले आहे आणि नरेंद्र मोदीजीच या देशाचा विकास करू शकतात असा ज्यांना विश्वास निर्माण झालेला आहे, असे सर्व घटक पक्ष आम्ही एकत्र येऊन देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवित आहोत. त्यामुळे आता कोणत्या घटक पक्षाचा कोणता उमेदवार असं आमचं लक्ष नाही. आमच्या मते या देशामध्ये महायुतीचा प्रत्येक उमेदवार हे नरेंद्र मोदी जे आहेत. आपण पाहतोय की राहुल गांधी यांनी एका प्रचारामध्ये सांगितलं त्यांच्या सभेमध्ये की सत्तेत आल्यानंतर आम्ही महिलांना प्रत्येकी 1,00,000 रुपये देऊ. कसं पाहता तुम्ही त्यांच्या या आश्वासनाकडे? देशामध्ये 2014 पासून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास जनतेने व्यक्त केलेला आहे. मोदींचा शब्द ही गॅरंटी असते, त्यामुळे इतर कुणाच्याही गॅरंटीवर देशातील जनतेचा विश्वास नाही. मोदींचा शब्द ही मोदींची गॅरंटी. नरेंद्र मोदींचा 2014 15,00,000 रुपये देण्याची गॅरंटी होती, शब्द होता, 2 कोटी रोजगार देण्याचा शब्द होता. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने या देशामध्ये जो विकास निर्माण झालेला आहे त्या विकासामध्ये अनेक उद्योगांना आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. केवळ सरकारी नोकरी उपलब्ध होणं म्हणजे नोकरी उपलब्ध झाली असं नाही, परंतु छोट्या छोट्या रोजगारातून जो माणूस स्वतःच्या पायावर उभारतो तो इतर 4 जणांना रोजगार निर्माण करतो. अशा पद्धतीने संपूर्ण देशामध्ये चांगला रोजगार निर्माण झालेला आहे आणि लोकांमध्ये एक विश्वास आशादायक असं वातावरण आहे. आपकी बार 400 बारचा नारा दिलेला, हे माइंड गेम आहे की खरंच 400 पार करणार आहात? हे पहा की कोणत्याही पक्षाने राजकीय निवडणूक लढवत असताना जिंकण्याची आशा व्यक्त करत असताना आपल्या कार्यकर्त्यासमोर, पक्षासमोर आणि देशासमोर टार्गेट निश्चित करणं गरजेचं असतं. टार्गेट जर नसेल, आम्हाला कोणत्या स्टेशनवर कोणत्या गाडीने जायचं हे निश्चित केलं नाही, तर आपण कुठेही फरफट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही असं निश्चित केलंय, निर्धार केलेला आहे की आपकी बार 400 पार आणि त्या दिशेने या देशातील जनता आणि मतदार कामाला लागलेला आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो की आपण प्रदेश उपाध्यक्ष आहात, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदी अथवा अमित शहा यांच्या कुठल्या प्रचार सभा या ठिकाणी होणार आहेत का? होणार आहेत, परंतु त्याचं नियोजन केंद्र स्तरावर राज्य स्तरावर चालू आहे. मी सुद्धा महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा स्टार प्रचारक आहे. आमच्या सर्व सभांचं नियोजन केंद्रीय आणि राज्य स्तरावर नेते आणि घटक पक्षाचे नेते एकत्र बसून नियोजन करतात, त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर या सभांचं नियोजन होणार आहे. आपल्यासोबत होते भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक माजी खासदार, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अमरजी साबळे. खरं तर नरेंद्र मोदी यांनी मागच्या 10 वर्षामध्ये केलेला विकास आणि या विकासाच्या जोरावरती वेळेला आपकी बार 400 पार हा नारा देण्यात आलेला आणि त्याला मतदार कशा पद्धतीने त्या ठिकाणी कौल देतात हे येणाऱ्या 4 जूनला निकाल तो स्पष्ट होईल. कॅमेरामन बंदोसेरो, अतुल परदेशी, आपला आवाज, मावळ, पिंपरी चिंचवड.